महाराष्ट्र राज्यातील दोन टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून राज्याच्या इतर भागात पुढील एका महिन्यात 5 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. सर्वसाधारण लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेड्यूल 5 प्रमाणे स्टार कॅम्पेनरची यादी निवडणूक आयोगाकडे दिनांक 1 मे रोजी दिली आहे. त्यानुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत 4 वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पुढील 5 टप्प्यातील निवडणुकांसाठी स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील आणि महाराष्ट्र राज्यातील अशा एकूण 40 बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील चडगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. रावेर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणून ही आमदार डॉ कुटे नियुक्त महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 3 मे 2024 रोजी एक प्रसिद्ध पत्रक काढून लोकसभा निवडणूक 2024 मध्ये चौथ्या टप्प्यावरील रावेर लोकसभा करिता जळगाव मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची निरीक्षकपदी तत्काळ नियुक्ती केली आहे. एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव.